कोविड टास्क फोर्सची महत्त्वाची बैठक शनिवारी पार पडली. या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीमध्ये राज्यातील पर्यटनाला चालना देण्याच्या अनुषंगाने महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने या तज्ज्ञ समितीने महत्त्वाचे सल्ले देखील सरकारला दिलेले आहेत. सोमवारपासून राज्यातील पर्यटन सेवा 50% क्षमतेनं सुरू करण्यास हरकत नाही आहे असं देखील या तज्ज्ञ समितीनं म्हटलेलं आहे. त्यामध्ये कॅसिनो, क्लब आणि इतर गोष्टींनाही दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तसंच पर्यटन व्यवसायाशी संबंधित सगळ्यांना कोविड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेणं बंधनकारक करावं असा देखील सल्ला देण्यात आला आहे. तसंच पर्यटकांना आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक करावा असं देखील म्हटलंय. दरम्यान शाळांबाबत नेमका काय निर्णय होतो याकडे देखील या बैठकीकडे लक्ष लागलंय. मात्र याबाबत पुन्हा एकदा बैठक घेतली जाईल असं तज्ज्ञांनी म्हटलंय. पत्रकारांशी बोलताना त्यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. त्यामुळे 24 सप्टेंबरला पुन्हा एकदा या अनुषंगानं बैठक होईल आणि त्या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान ही बैठक संपल्यानंतर कोविड टास्क फोर्सच्या सदस्यांनी पत्रकारांशी बोलताना नेमकं काय म्हटलंय आपण ऐकूयात. एक्सपर्ट कमिटीने सजेशन दिले की ऑल ऍक्टिव्हिटीज ऑफ इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी चालू करते. सो मोस्ट ऑफ ऑल द इलेक्ट्रिक विल बी स्टार्टिंग फ्रॉम 20th म्हणजे सोमवारच्या सुरू करते. त्याची एस ओ पी गव्हर्नमेंट विल रिलीज बाय टुमॉरो ऑर व्हेनेव्हर जस्ट बिफोर दॅट. आणि इम्पॉर्टंट पार्ट की ज्यो व्हडल्यो सनबर्न मिन्स असले किती असं पण ई डी एम आहात ताजे सांगला की दे विल नॉट बी इट परमिटेड एज ऑफ नाव. ताजे रिव्ह्यू जातले ऑन 15th ऑक्टोबर ताजे नंतर किती करते. ओके कसे 50% ऑल ऍक्टिव्हिटी एनिथिंग इज अराउंड 50% विथ ऑल द डबल डबल वॅक्सिनेटेड पीपल आणि आरटीपीसीआर ऑर एनी दिस ऑन द 72 आवर्स प्रायर ऑल हॅज टू बी डन प्रॉपर. आरटीपीसीआर कोणाची कस्टमर आता कस्टमर कस्टमर हॅज टू इम्पॉर्टंट. त्यांचे स्टाफांकूही वॅक्सिनेट सारखे जाऊन जाईल. डबल वॅक्सिनेटेड स्टाफ असं तसं डबल वॅक्सिनेटेड प्लस जो कोणी येतले त्यांनी डबल वॅक्सिनेटेड किंवा आरटीपीसीआर वन ऑफ आरटीपीसीआर डिटेल एस ओ पी गव्हर्नमेंट म्हणजे वॉट एव्हर आय सी एम आर गाईडलाईन त्यांची असं पण त्याप्रमाणे सो एन क्लब बी सगळे ओपन ओपन स्पा इन ऑल विथ 50% कॅपॅसिटी 50% करू शकणार ऑल एव्हरीवेअर 50% विथ कोविड अप्रोप्रिएट बिहेव्हिअर इंडोर पार्टी असा कॅपॅसिटी किती आला 50% आणि घेऊया आणि ओपन एअर ऑल्सो सुद्धा असले तर कॅपॅसिटी असतं किती तर त्या कॅपॅसिटीचे 50% सो बट हुई कीप द वॉच ऑन दिस पीपल गव्हर्नमेंट त्यांना टायमिंग बी असतं किती टायमिंग टायमिंग बी किती आहात त्यांना टायमिंग कमी काय इज अप टू गव्हर्नमेंट टू इश्यू ऑल दोस गाईडलाईन्स. तुम्ही आणि किती सजेशन्स बी दिले आणि स्कुलांचे सांगितले त्यांना कारण सांगा की तुम्ही बसा म्हणून ऑन 24-25 वी विल सीट एक्सपर्ट कमिटी टू डिसाईड अबाउट द स्कूल्स. पण मोस्ट लायकली वी माईट ओपन समवेअर अबाउट सेकंड 4 तारखेच्या बी ऑक्टोबरच्या लायकली टू दॅट ॲटलीस्ट 9, 10, 11, 12 भुरग्यां आहात. जरी नंबर वयर सकल झालो तरी ते पॉझिटिव्हिटी रेट इज स्टील अराउंड 2-2.5 कमी असा. ऍक्टिव्ह पेशंट्स आर अराउंड लेस दॅन 1000 आम्ही दिले 5% अँड अबाव अँड 2500 ऍक्टिव्ह केसेस झाल्यारच ते बंदी असे. आता नाव दॅट इट इज ओपन पीपल हॅव टू सर्वाइव्ह द इकॉनॉमिक ऑल्सो हॅज टू रन अँड वी विल रिव्ह्यू आफ्टर अँड इफ सपोज दर इज रायझिंग केसेस आणि हे वाढले 5% वयर होता दॅन वी विल ॲडवाईज द गव्हर्नमेंट अकॉर्डिंग. केव्हा मीटिंग रिगार्डिंग स्कूल आमची अराउंड 24 एंड ऑफ दिस मंथ डिसिजन विल बी टेकन बाय एंड ऑफ रिगार्डिंग स्कूल्स आमचा पहिले एक्सपर्ट कमिटी ओके बाय समवेअर अराउंड 24-25 ओके अँड देन वी विल टेक अ डिसिजन अमॉंग्स अस दॅट वॉट इज टू बी डन अँड हाऊ वी हॅव ऑलरेडी टोल्ड डॅम दॅट दे शुड वॅक्सिनेट ऑल द स्कूल स्टाफ विच इज ऑलमोस्ट 95% 98% पर्यंत झाले असं. सो सगळ्यांक तू फोर्स काय करू शकना. वी हॅव गिवन डॅम इवन 6 वीक्सचे केले ते 12 वीक्स तो वॅक्सिन असेल ते 6 वीक्स केले. सो वी होप दॅट एव्हरीबडी इज एज मेनी एज स्टाफ इज वॅक्सिनेटेड प्रॉपर. स्कूल म्हणतात तुम्ही हायस्कूल म्हणतात 9, 10, 11, 12 आणि नॉट अबाउट प्रायमरी त्यांचे ना त्यांचे आफ्टर दीस 15 डेज झाले म्हणजे दिवाळी बी जातात कळले आमचं अदमास की वॉट इज द दिस ऑफ 9, 10, 11, 12 आफ्टर दॅट यू डिसाईड अबाउट द स्मॉलर चिल्ड्रन. डॉक्टर मेन एक्सपिरियन्सर आशिले जे गणेश चतुर्थी तातून तुमकां आतां कितें दिसता नो इट इज व्हेरी मच अंडर कंट्रोल की आतां जो आसा रायज आहा तो पयली फाटल्या बट द टेस्टिंग वॉज लेस. एकदां टेस्टिंग वाडलें की थोडो नंबर वाडटलो बट पॉझिटिव्हिटी इज इम्पॉर्टंट आणि विकली पॉझिटिव्हिटी फाल्यां पर्यंत आमकां विकली पॉझिटिव्हिटी ह्या विकाचे कळटले. हाज्या पयलींचे आहा ते इट इज 2.5, 1.8, 1.6 2.5 सकयल आसा म्हणजे एक्सेलंट. आम्ही 5% सकयल आसा जे म्हणटा 5% विच इज अग्रीड बाय इवन हाय कोर्ट ऑन दॅट मॅटर 5% बट 2.5 जर ते वयर उदक वता जाल्यार वी मे टेल गव्हर्नमेंट वॉट टू डू.
डॉक्टर आणि एक जो इश्यू चालला तो 102% वॅक्सिनेशनचा इश्यू चालला सो हाचे तुमका किती म्हणपाचे करेक्ट कसं झालं मॅथ्स आय टम दॅट इज अ डिफरन्स बिटवीन मॅथ्स अँड हेल्थ हेल्थान न्हय 1+1 कॅन नेवर बी 2 इट कॅन बी 0 ऑल्सो इट कॅन बी 11 ऑल्सो तूं सगळें स्टॅटिस्टिकली जर घेवन बसत न्हय जाल्यार तें मातशें घालूं शकता बट वॉट इज 100% जावप म्हणजे दॅट इज अ क्रेडीट टू अवर स्टाफ वी हॅव डन एक्सलंट वर्क फॉर लास्ट 2 इयर्स ती एक पॉयंट हांगा कमी झालो एक दोन आले हांवें करूंक ना वॅक्सिन दीस इज लायक अ भुरगेपण खेळटा सिंपल सी इट इज एस्टिमेटेड अबाउट 18 जे कितें गोंयचे पॉप्युलेशन आसा एज पर द सेंटर फिगर गोवा फिगर दॅट वॉज दॅट 11.7 or 11.8 सो दॅट फिगर इज क्रॉस दॅट डजंट मीन गोवा इच एन एवरी पर्सन एक सुद्दां कोण नासतना करूंक ना अशें म्हणून तरी आसतना नंबर वयर वयता कारण आमचे गोंयकार जे आसा खरे तातूंतले थोडे पर्संटेज अजूनय जांगनासतले प्लस देर आर फ्लोटींग पॉप्युलेशन नो दे ऑल्सो हॅड बीन गिवन दोज वे फ्रॉम आउटसायड वर्कर्स हांगा कोण काम करता लेबरर्स सगळे जाण तेंचे काउंटेड ना सो दीस वॉज एक्सपेक्टेड तेन्ना सगळ्यांक हे जाल्या उपरांत 100% वयरूच वयर वयतली म्हणून इट्स अ बीग अचीवमेंट 100% केन्ना जातले कोणाचे जाल्यार कोणाचे इनिबिशन आसतलेच न्हू मदीं इतले जाले जाल्यार खूब जाले आमचे आनी जर ऐकल्या आनी आमची सिरो सर्वे आसा ती 67% आसली फाटल्या फावटी न्हू लास्ट महिन्यान केल्ली ती आनी एक सिरो सर्वेकूय गव्हर्मेंट हॅज गिवन अ परमिशन फॉर DHS टू डू इट फॉर जनरल आनी ती जर मुंबयची एरियाची 84% काय 94% तशी आमची जर 80 वयर गेली न्हू आतां आनी 15 दिसांनी कळटलें आमकां 15-20 दिसांनी बेस्ट वी आर एट द वेरी एट द हायर एंड ऑफ डिफिटींग कोरोना डॉक्टर इट इज देर बट थर्ड वे तुमकां कितें दिसता म्हणजे थर्ड वे वील कम सायंटिफिकली इट वील कम पण ते व्हायरस हॅज टू सर्च फॉर गोवन टू गेट इन्फेक्टेड आमी मेळपाक डिफिकल्ट जातलें कित्याक आमी मोस्ट 98% वॅक्सिनेट जाल्या म्हणजे कशे अशे जळी मळी कोण उरला जाल्यार मेळटलो सो इवन तुका जालें न्ही आतां वॅक्सिन घेतलो तांकां सुद्दां जाता न्ही पण तो मरपाचो चान्सीस इज एक्स्ट्रीमली लस सो जे आमकां सेकेंड घेवन जे आमी जप्प करून इतके मेले न्ही आमचे भाव ते खुबूच कमी जातले सी थोडे हे आसतलेच प्रॉब्लेम तुमी सामके झिरो जातले आनी हे जातले हे रावं नाका इट वील बी देर बट आय थिंक वी आर व्हेरी मच अंडर द कंट्री एक दुसरो एक सांगता न्हू सी द सेन्सस डिपेंड ऑन 2010 सेन्सस करता गव्हर्मेंट लास्ट सेन्सस वॉज डन इन 2010 2020 तो जावपाचो आशिल्लो तो जावूं ना बिकॉज ऑफ दीस सो इट वील नॉट हॅपन सो तांणी कितें केलें 2010 टू एक्च्युली हेड काउंट करतात आमी घरा घरा वचून पळयतात दॅट्स वॉज दॅट नंबर सपोज दॅट वॉज नंबर वॉज 15 लॅक्स 15 लाख आशिल्लो ह्या वर्सा जावं ना पूण तांणी स्टॅटिस्टिकली इवेल्युएट केलें वॉट इज द ग्रोथ रेट वॉट इज द डॅथ रेट आनी तांणी एक नंबर दिलो की 11,50,000 वॅक्सिनेट जावंक जाय सो दीस इज अ स्टॅटिस्टिकल कळ्ळें न्ही सो यू कॅनॉट से दॅट 11 लाख इतकेच लोक आसा म्हणून त्या पेक्षा चड आसूं शकता त्या पेक्षा कमी बट वी गो बाय द नंबर वीच इज गिवन बाय द सेंट्रल गव्हर्मेंट की हो तुमचो नंबर तुमी जावंक जाय तितको नंबर आमी क्रॉस केलो की 100 जालो ना चड जालो जाल्यार 102% जालो उलोवंक सी 102% इज अ टॅक्निकल स्पिकींग पण ही भुरगेपणां हांवें घेवंक ना तुवें घेवंक ना हांवें घेवंक ना म्हणून हांव सांगता ती भुरगेपणाचो वेपार हो दीस इज वॉट दीस इज नॉट हेल्थ हे पॉलिटिक्स करपाचे हांगा कांय गरज ना दीस इज अ हेल्थ मॅटर यू शूड बी हॅप्पी दॅट मोर अँड मोर पीपल आर गेटींग वॅक्सिनेटेड अँड इम्पॉर्टंट पार्ट इज वॅक्सिनेशन ऑफ 100% इज ऑफ एलिजिबल अँड हू वॉन्ट्स टू टेक आमचे कडेन अशें आसतलें न्ही 10-12 बोडकां सुद्दां आसतलीं ना हांव घेना तूं कोण म्हाका सांगपी असले शाणपणां सांगपी कितकेशेच आसा तांकां तुवें कितकेय सांगलें जाल्यार ते घेवचेच ना सो दे वील नेवर बिकम 100% दुसरो पॉयंट आहा की एवरी डे न्हय दॅट नंबर वील इनक्रीज जे 18 वर्सांचे काल कमी आशिल्ले आयज ताजे 18 वर्सां कंप्लीट जालो की हीज एलिजीबल जालो फाल्यां आनी येतले एलिजीबल परवां एलिजीबल फाल्यांच आसतले सो दॅट नंबर इज गोईंग टू इनक्रीज सो टॅक्निकली स्पिकींग यू वील नॉट गेट 100% एनी टायम बिकॉज त्या वेळार नित्य आतां कोण जाले ते 18 वर्सांचे काल आयज 18 वर्सां कंप्लीट जाले म्हणटलो आपल्याक फाल्यां आपल्याक 18 वर्सां कंप्लीट जाले थर्ड इज प्रेग्नन्सी 25,000 प्रेग्नन्सी एवरी इयरली गोंयांत जाता दॅट मिन्स एट अ गिवन टायम एटलिस्ट 10,000 ते 15,000 बायलां गुरवार आसतली तातूंतली अजून पळय नॉट इवन 1,000 पिपल हॅव टेकन त्या बायलांक सो ती एक 20-1,000 अशीच आसतली पॉप्युलेशन प्लस जर कितकेशेच पेशंट कॅन्सरचे सफर आसा कितकेशीच ऑपरेशनां जाल्लीं आसा कितकेशे जाण किमोथेरपी घेता रेडियोथेरपी घेता दॅट मिन्स दे आर नॉट फीट बट दे आर देर सो 100% तूं तें सगळें कुफुजांव करपाची कांय गरज ना
But those who are eligible and wants to take, all are done. केले सुधान होगा पॉइंट पे बायलेटेंस भी चल रहा है अरे केसेस बढ़ते ले चांसेस ऑफ डेथ विल नॉट बी देयर बिकॉज द वैक्सीनेशन रेट मस्ट हैव बीन वेरी हाई बट ओनली वन पॉइंट टू बी नोटेड फॉर एवरीवन इज दैट दोज हु आर एट हाई रिस्क दोज हु आर हाई रिस्क दे हैव टू टेक प्रिकॉशंस वेरी हाई रिस्क दुसरा अर्थ सांगितल्यामुळे कॅन्सर पेशंट किंवा सिरियस रिनल किडनी प्रॉब्लेम आणि किंवा असं पण ते त्यांना वॅक्सिन घेतल्यानंतर सुद्धा इन्फेक्शन येऊ शकता आणि सिरियस जाऊ शकता सो त्यांच्यानी अशा कोणाच्या त्यांना कोणाचं जोर येलो किंवा येलो जर त्यांनी इमिजिएटली टेस्ट करपाक जाय आणि हॉस्पिटलात बसपास जाय ॲडमिट जाऊक जाय की तातूंतल्यान सुद्धा खूप जणांना वाचवपाक मेळटा बिकॉज कोवीड आम्ही ऑलमोस्ट कंट्रोलाचे पावल्या असं गोव्यात ते तरी असताना सुद्धा केसीस चालू उरतले आणि हे जे डेथ जाता पण जे वॅक्सिन घेऊक ना म्हणून दातले नो वॅक्सिन घेनासना झालं एका आठवड्यान असे रफली ते बंद जाऊक जाय वॅक्सिन घेऊन त्यांच्यानी तातूंतल्यान जो चुकून जो एक डेथ जाता ते सुद्धा सफर करू येतात प्रोव्हायडेड दे रीच द हॉस्पिटल व्हेरी अर्ली सो देट सम अमाऊंट ऑफ इन्फेक्शन विल बी देअर सो वी आर इन द व्हेरी मच इन द प्रोसेस ऑफ फुल्ली कंट्रोलिंग इट थोडेशे कोण वॅक्सिनेशन उरले त्यांच्यानी बेगीतल्या बेगीन घेऊचे अजूनही ज्यांचे 84 दिवस झाले म्हणजे दुसरं वॅक्सिन घेऊपचा टाईम झाला ते सुद्धा थोडे खूपशे जण अजून येऊ ना ते डिले करता सो त्यांच्यानी डिले करपाक जायना जातले बेगीन बेगीन वचपाक जाय सो आमचे जे टार्गेट असा गव्हर्नमेंटचे की ऑक्टोबर एंड पर्यंत बाकीच्यांचे सगळे एलिजिबल पॉप्युलेशन वयतले ते झाले जाल्यार वील बी आउट सो एवरीथींग वील बी शूड बी ओपन ऑर एवरीबडी शूड बी ओके फायन विथ इट एज अर्ली एज पॉसिबल.